वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर गावच्या श्रीदेव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवास येणाऱ्या भक्तांचे हार्दिक स्वागत. माननीय दीपकभाई केसरकर, माजी पालकमंत्री, गृहवित्त राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर गावच्या श्रीदेव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवास येणाऱ्या भक्तांचे हार्दिक स्वागत. माननीय दीपकभाई केसरकर, माजी पालकमंत्री, गृहवित्त राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात मातोंड पेंडूर गावचा 360 चाळ्यांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख. श्रीदेव घोडेमुख देवस्थान म्हणजेच मार्तंड भैरव, एक शक्तिशाली सेनापती. तळपत्या तलवारीच्या तेजानं भळून निघालेलं त्याचं तेज आणि घोड्यावर स्वार होत दीनदुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी निर्जन उंच अशा पर्वतावर त्याचं झालेलं प्रकटीकरण. हाक दिली तर प्रतिहाक यावी, याच प्रतिहाकेत तो सामावलाय. वर्षानुवर्ष साथ देणाऱ्या सजीवसृष्टीचा हुंकार आणि भावभक्तीच्या चढणीवर कृपेची उतरण दिसताना उतराई होण्याची आकांक्षा. घोंगावणारा वारासुद्धा क्षणभर थपकेल इथं. डोंगराच्या कुशीत डौलानं वसलेला तो सरसेनापती श्रीदेव घोडेमुख. आनंद, सुख, सौंदर्य, ऐश्वर्य, शांती, समाधान आणि विश्वासाचा अश्व दौडताना पाहायचा असेल तर तो एकमेव क्षण म्हणजे घोडेमुखची कोंब्याची जत्रा. मातोंड पेंडूरच्या पवित्र स्थानी प्रकटलेला हा सरसेनापती. असं म्हणतात की इसवी सन 16व्या शतकात सुद्धा या परिसरात ऋषीमुनींचं वास्तव्य होतं. सिद्ध संत पुरुषांच्या वास्तव्यानं पुलकित झालेल्या या स्थळांचं महत्त्व अलौकिक आहे. मार्तंड म्हणजे महाशक्तिशाली, प्रतापी, बलदंड अशा गौरवाची गाथा सांगणारा अवतार. या अवतारात ठिकठिकाणी तो अंश रूपात सामावलाय. अगदी महाराष्ट्रापासून कर्नाटकात अशी अश्वारूढ शक्तिस्थानं पाहायला मिळतात. त्याचा मूळ उगम कशा स्वरूपात झाला हे सांगणं कठीण असलं तरीसुद्धा शिवशक्ती प्रामुख्यानं अशा निर्जन स्थळीच अवतरली आहे. असंही सांगितलं जातंय की इंग्रजांच्या सैनिकांचा घोडा इथं अडकून पडला होता, त्यामुळे ती शक्ती अश्व या गोष्टीभोवती फिरते. घोडेमुखला कोंब्याचा नवस ही नंतर रूढ झालेली प्रथा आहे. भक्तीचं श्रद्धेत रूपांतर झाल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं भाविकांनी सुरू केलेली ही प्रथा, म्हणूनच कोंब्याची जत्रा. खरं तर कुठल्याही नवसापेक्षा देव अर्थात शिवावतार भक्तीचा मोठा भुकेलेला असतो. 360 चाळ्यांचा अधिपती हा शब्दसुद्धा मार्तंड अवताराशी साम्य साधणारा आहे. खंडोबाच्या ग्रंथात सुद्धा 360 विश्वासू सैनिकांचा उल्लेख आढळतो. आपण ज्या रूढ अर्थानं ज्याला चाळा म्हणतो ते त्याच्या सैन्याचा अंश. भक्त सुखशांतीचा मार्ग शोधताना इथं भक्तीचा अमूल्य प्रसाद घेऊन जातात. याचा प्रत्यय अनेक भक्तांना आलाय. गावच्या इतिहासात आणि सांस्कृतिक वैभवात हे देवस्थान मानाचा तुरा खोवणारं आहे. अनेक स्थित्यंतर आली पण त्यावर सहज मात करीत उत्सवाचा डौल आज सुद्धा त्याच दिमाखात सुरू आहे. मातोंड पेंडूर या देवस्थानच्या मानकर वर्गाच्या योग्य नियोजनामुळे हा जत्रोत्सव थाटात संपन्न होतो. तसंच लाखो भक्तगण या जत्रेला येतात. वेंगुर्ले तालुक्यात मातोंड पेंडूर गावच्या श्रीदेव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवात येणाऱ्या भक्तांचे हार्दिक स्वागत. 360 चाळ्यांचा अधिपती महेंद्र मंगेश नाई, पेंडूर ग्रामपंचायत, माजी उपसरपंच, पेंडूर गावातील सर्व शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग.
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर गावच्या श्रीदेव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवास येणाऱ्या भक्तांचे हार्दिक स्वागत. 360 चाळ्यांचा अधिपती यशवंत उर्फ बाळू परब, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख, सर्व वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते. हा जो 360 चाळ्याचा अधिपती असा हा ज्या देवस्थान घोडेमुख देवस्थान आहे, इथे जे भाविक येतात त्या भाविकांमध्ये जर कुणाचं काही शरीराचं दुखणं असेल, एखाद्या शरीराच्या अवयवाचं दुखणं असेल, हात पाय नाक डोळा कान शरीराच्या कुठच्याही भागाचं दुखणं असेल तर त्याहीबद्दल इथे नवस केला जातो. संपूर्ण शरीराचा जर दुखणं असेल तरी ते नवस केला जातो आणि त्यानंतर त्याचं नवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्या भाविकाला त्याची प्रतिती येते ते पुढच्या वर्षी येऊन त्या अवयवाची प्रतिकृती किंवा पूर्ण शरीर इथे अर्पण केलं जातं. अशाही प्रकारे हा नवस पेळला जातो असाही या देवाचं भरपूर नावलौकिक आहे. श्रीदेव घोडेमुख देवस्थान हे 360 चाळ्याचा अधिपती शिव मार्तेंडेश्वर असं एक शिवाचा अवतार आहे. तर थोडक्यामध्ये या देवस्थानाची जी पहिली म्हणजे स्थापना कशी झाली तर एक ऐकूयात गोष्ट आहे की सावंतवाडी संस्थानामध्ये एक सरदारजी कार्यरत होते आणि जे तेव्हा आपले काम आटपून इथून जात असेल तेव्हा ते नावेली सीमेला आले की त्यांचं ते अश्वावरून जात असं ते अश्व त्यांचं सीमेवर आलं की थपकत असे, पुढे एक पाऊल टाकत नसे. असं सातत्याने व्हायला लागल्यानंतर ते अश्वावरून खाली उतरले की अश्व पुढे जायचं तोपर्यंत जायचं नाही, असं सातत्याने व्हायला लागल्यानंतर त्याने गुरु यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतर त्यांना असा दृष्टांत झाला की इथे श्री घोडेम श्री शंकराचा एक अवतार इथे प्रस्थापित झालेला आहे. तर त्याची त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना इथे डोंगराच्या उंच कड्यावर हे एक शंकराचं लिंगरूपी अवतार सापडला आणि त्याला शिव मार्तेंडेश्वर असं नाव दिलं. आणि येथील आपले जे स्थायिक गावडे जे इथले स्थायिक आहेत त्यांनी परंपरेनुसार तिथे देवस्थानाची म्हणजे ज्या विधिवत कार्यक्रम असतात ते करायला चालू केलं. आणि हा 360 चाळ्याचा पहिली सुरुवातीला बघितलं तर तेवढी हे नव्हती म्हणजे एवढी प्रसिद्धी नव्हती. जसं जसं या देवस्थानाची प्रचिती होत गेली म्हणजे साधारण 1986 साली हे सार्वजनिक पूर्ण गावाने मिळून हे मंदिर पूर्ण श्रमदानाने मंदिर बांधलं तेव्हापासून या देवस्थानाची जी आहे म्हणजे नावलौकिक संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात म्हणजे एवन पंचक्रोशीतच नव्हे कर्नाटक गोवा बेळगाव पुणे मुंबई यापासून संपूर्ण ठिकाणी या दिवशी जत्रेच्या दिवशी भाविक येत असतात. आणि इथला जो म्हणजे या देवाची जी प्रचिती आहे 360 चाळ्याचा अधिपती अशी प्रचिती आहे कारण भक्ताच्या आकेला धावणारा नवसाला पावणारा अशी याची ख्याती आहे. एका वर्षी आलेला भाविक दुसऱ्या वर्षी आवर्जून इथे येतच कारण त्यांना त्याची प्रचिती भेटते आणि त्याने ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण या देवस्थानाबद्दल माहिती देतात. आणि दरवर्षी हा जो भाविकांचा ओघ असतो तो असा वर्षानुवर्षे वाढत असतो. इथे आपल्या या देवस्थानाला जर लोक आपले नवस करतात कोणी केळी नारळ पेढे असा नवस केला जातो, त्याचप्रमाणे असाही नवस केला जातो कोण आपलं एखादं काम झालं तर वार्षिक एक नारळ कुंभ माझं काम झाल्यानंतर मी येऊन इथे नवस पेड करेन असेही नवस पेड केले जातात. आणि इथे जो त्यांचा मानाचा जो वार्षिक हे आपल्या 360 चाळ्याचा जो अधिपती आहे त्याचा हे आता थोडक्यात म्हटलं तर ते जे इथे जो कोंब्याचा बळी दिला जातो जे लोक कोंब्याचा बळी देतात ते खरोखरच म्हणजे शंकराच्या शंकराचा जो चाळा आहे त्याला शमवण्यासाठी हा बळी दिला जातो. आणि हे जे वार्षिक लोक जो आपला कुंभा त्या नवस केलेला असतो तो बळी देण्याचा तो कुंभा इथे येऊन साधारण कसं असतं आपलं जे माटोंचं देवस्थान आहे
श्रीदेवी सातेरी ग्रामदेव होता, तिथून साधारण देवदिवाळीला तिथे माझी वसते आणि चार दिवस सतत जागर चालतो आणि पाचव्या दिवशी म्हणजे हा आपल्या घोडेमुख देवस्थानाचा दिवस जत्रेचा दिवस, त्या दिवशी संपूर्ण रवळनाथ पावनेर हे तरणकाट्यासहित इकडे येतात, साधारण 4 वाजता इथे येतात आणि 4च्यानंतर खऱ्या अर्थाने जत्रेला सकाळपासून लोकांचा येणं जाणं चालूच असतं, लोक येतात नवस फेड करतात, हे संपूर्ण दिवस चालू होतं, सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतं आणि 4 वाजता खऱ्या अर्थाने जत्रेला सुरुवात होते, इथे देव तरणकाठ्यासहित आल्यानंतर जत्रेला सुरुवात होते विधिवत आपल्या परंपरेप्रमाणे, आपला जो इथला गावकर जो मानकरी आहे तो त्याला गोड उपहार दाखवतो देवाला, त्याच्यानंतर संपूर्ण देव प्रचिती घेतो आणि इथे जत्रेला सुरुवात होते म्हणजे साधारण 1-4 वाजता देव आल्यानंतर विधी आटपल्यानंतर साधारण 5च्या दरम्याने कोंबे कापायला सुरुवात होतात आणि साधारण ते 1-1.5 तासामध्ये कमीत कमी 35-40 हजार कोंब्याचा इथे बळी दिला जातो आणि हे सगळं हा चाळेकरी थांबला अशी याची प्रचिती घेतल्यानंतर जो रवळनाथ आहे ती इथे म्हणजे मेळ्याला विनंती आपल्या चाळ्याला विनंती करून की खरोखरच आता चाळा बसलेला याची शहानिशा झाल्यानंतर ते आपल्या म्हणजे आपल्या ठिकाणी जायला मार्गस्थ होतात, अशा प्रकारे साधारण 1-7 वाजता ही जत्रा समाप्त होते आणि म्हणजे ही जत्रा समाप्त झाली असे जाहीर होते. कुटुंबावर काहीही संकट कोसळलं तरी सुद्धा देवा घोडेमुखा धाव असे शब्द नेहमी कानावर पडतात. हीच श्रद्धा, श्रद्धेतून निर्माण झालेलं हे पावन मंदिर 1986 रोजी नव्यानं बांधण्यात आलं. श्रमदानातून भाविकांनी रस्ता किंवा तत्सम कामं पार पाडली. निसर्गरम्य अशा परिसरात हे देवस्थान वसलं आहे. अशा देवस्थानांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास व्हायला हवा. शिव मार्तंडेश्वराचं हे पवित्र तीर्थस्थळ म्हणूनच नावारूपाला यायला हवं. असंख्य भाविकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केलेल्या या सरसेनापती घोडेमुखास साष्टांग दंडवत. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर गावच्या श्रीदेव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवास येणाऱ्या भक्तांचे हार्दिक स्वागत. संतोष तळवणेकर, छावा संघटना, सावंतवाडी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी व्यापारी सेल, सावंतवाडी तालुका अध्यक्ष. सानिया इन्व्हर्टर, ओमसाई एंटरप्राइजेस, आमच्या येथे ल्युमिनस, एक्साईड, इंडो आणि मायक्रोटेक अशा सर्व प्रकारचे इन्व्हर्टर एकाच ठिकाणी व माफक दरात उपलब्ध. एकमेव व विश्वसनीय ठिकाण. तसेच सोलर इन्व्हर्टर, सोलर पंप मिळतील, ते सुद्धा सबसिडीवर. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे इन्व्हर्टर दुरुस्त करून मिळतील. सानिया इन्व्हर्टर, ओमसाई एंटरप्राइजेस. आमचा पत्ता: सावंतवाडी, न्यू सबनीसवाडा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. संतोष तळवणेकर: 99-50-50-86-21 आणि 94-03-36-91-03 आणि फोन नंबर 03-67-13-40.